आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील लास्टचा गुरुवार म्हणजे पाचवा गुरुवार. आणि पाचव्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे सातच्या अगोदरच भरपूर महिला पूजा करून घेणार आहेत, म्हणजे महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवणार आहे. तर आज मीही सर्व महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवणार आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम माझ्या घरी मी करणार आहे. तर चला आता सर्वात अगोदर मी पूजा करून घेते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता घड्याळामध्ये वाजलेले आहेत 5:30. तर मी माझं घड्याळ 15 मिनिटं पुढे लावलेलं आहे कारण सकाळी लवकर उठण्यासाठी 15 मिनिटं पुढे घड्याळ लावलेलं आहे. आणि आत्ता सर्वात अगोदर मी पूजा करून घेते, त्यानंतर सर्व महिलांना मी हळदी कुंकवासाठी घरी बोलवते. तर हा व्लॉग तुम्ही पाहण्यास विसरू नका. महालक्ष्मीचे व्रत केले, आईकडून करवले, सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली, तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजवैश्वर तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सूर्यचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामाला कोणी विचारलं नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने तिथून थोडेसे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजघरी आल्यावर पतीने विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण आईने करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले, त्यातला सर्व जेवण आईने लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले, पदार्थ घालताच ते जेवण रुचकर आले. हेच ते राज्याचे सार. श्यामाच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मी कृपा होईल, समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकाळ मनोरथ पूर्ण होतील, मात्र श्रीमंती आल्या होतो नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये, विसरू नये. महालक्ष्मीची महिमा पुरवते भक्तांची कामना, अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची पाहणी. सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी नम. ओम श्री महालक्ष्मी नम. शांती शांती. ओम श्री महालक्ष्मी नम. आपण लास्टच्या गुरुवारी महिलांना श्री महालक्ष्मीची पुस्तकं द्यायची आहेत. त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची पुस्तकं नाही दिली तर आपण हळदी कुंकवाचं पान आहे ना, ते पान द्यायचं आहे. आणि साडीवर ड्रेस हॅलो, सगळे खाली आहेत, मग सगळ्यांना घेऊन येते वर. तू आलीच नाही, तुला आवाज जी पण होती तिथं बसलेली. त्यांचं पण चाललंय ना, तुझं विचारलं पुरी दहा सव्वा झाला. ते पण पूर्ण आता आया तर बसवलं जेवण तिथं. बोलणं
नको मी पण काय करू एकमेकींना जरी आपण हे केलं ना तरी साथ देते अशा वेळेला ना काय ना काय कोण विसरून जात पुढे दादी बोलवते तुम्ही जावा जावा कशाला आहे का म्हणून म्हणलं की जावा जावा कशाला आहे त्या फटकाने बोलल्याशिवाय का बसायचं नाही नाही म्हणलं पडा पिढा पोराचे व्हिडिओ शूटिंग कोण करत बसायचं क्लासला जाऊन स्टँड लावते येते सगळी तयारी तुम्ही आहे का नाही
त्यांनी माझ्याशी बोलायला पण बायका आल्या ना मला जाता विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉग बरोबर. बाय बाय.